कात्रजकरांचे बंड, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करणार का थंड? दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रजला 2 खासदार 3 आमदार असून देखील कात्रजच्या विकासाला चालना मिळाली नसून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कात्रज चौक येथे झालेल्या दसरा मेळाव्यात कात्रज, गुजर, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, आंबेगाव बुद्रुक, जांभुळवाडी, कोळेवाडी आदी परिसरातील भूमिपुत्रांनी व नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बंडांचे निशाण फडकवले आहे. कात्रजच्या विकासाला चावी मिळत नाही तोपर्यंत घड्या घालणार नाही असा इशारा माझं कात्रज माझा अभिमान आंदोलनाचे प्रणेते नमेश शेठ बाबर यांनी स्वपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. कात्रज चौक येथे स्वर्गीय सुदामराव बाबर प्रतिष्ठान व स्वर्गीय अजितदादा बाबर प्रतिष्ठान वतीने नमेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली माझं कात्रज माझा अभिमान अंतर्गत कात्रज, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर, निंबाळकरवाडी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी गावाच्या माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी बाबर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका अमृता बाबर, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, सुभाष मांगडे, विलास मांगडे, राजू आबा काशीत, विक्रम भिलारे, दीपक गुजर, अनिल कोंढरे, संदीप मांगडे, राजू लाटमे, सिद्धार्थ वनशिव, गणेश काळे, गणपत गुजर, गणेश निंबाळकर, बंटी मांगडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कात्रज गावचा विकास हा रखडलेला आहे आणि रखडलेला असताना नमेश शेठ बाबरच्या लक्षात आलं की आपण किती वर्षे ह्या कात्रज गावचा विकास रखडवायचा. आजचा हा दसरा मेळावा इथं साजरा करत असताना मी एकच शब्द बोलू शकतो की कात्रजच्या अन्यायावर न्यायाचा विजय झाला पाहिजे. कात्रजवर जो अन्याय होतोय विकासाच्या दृष्टीने तो न्यायात आपण कसा परिवर्तित करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आमच्या 4 गावचा विकास आज आमच्या गावात 1 महिना 2 महिन्यापूर्वी जी आरक्षण पडली त्यामुळे सर्व गाव आमचं नैराश्यातून चाललेलं आहे. नॅशनल हायवे तो गेल्या 25 वर्षापासून आहे तसंच आहे. लोकांच्या 7-12 वर्षाच्या जमिनी कमी झाल्या पण प्रशासनाने त्याची काहीच दखल घेतली नाही. 2017 साली आमचं आंबेगाव कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट झालं तर कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट होत असताना असं वाटत होतं की आता कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट झालं आता आपल्या भागातील समस्या पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल नक्की सुटल. परंतु 2017 पासून आज 5 वर्ष होत आले परंतु महापालिकेने आंबेगावमध्ये खुर्द असेल बुद्रुक असेल आमची जांभुळवाडी असेल एकही विकास काम केलेलं नाही. आमच्या आंबेगाव खुर्द आणि बुद्रुक या 2 गावातच मिळून जवळपास 4 ते 5 वर्षामध्ये महापालिकेने 25 ते 30 कोटी रुपये कर वसूल केला. म्हणजे कर आम्ही भरायचा आणि सुखसुविधा पेटांना द्यायच्या असंच पुणे महानगरपालिकेचं धोरण आहे. हे सर्व सर्व प्रश्न सर्वांनी मांडले पण इथून पुढे सांगतो की आजपर्यंत जे शेख आणि ताई सर्वांसाठी लढत होते तर इथून पुढे सांगतो की इथून पुढे सर्वजणांनी तुमच्या सोबत असणार, तुमच्या सोबत सर्वांसोबत लढणार. कात्रज आणि कात्रज पंचक्रोशीवरती जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुणी एकाचं मोठेपणासाठी नाही तर सर्वांच्या मोठेपणासाठी कात्रजच्या मोठेपणासाठी तुम्ही आम्ही जर एकत्र आलो तर कात्रजचा घाट दाखवायची गरज नाही तो आपोआप दिसला जाईल. अडचण आहे कारण विकास कामं हा महत्वाचा आहे. विकास कामं होत असताना भूमिपुत्र जागला पाहिजे. जर उद्या आमची जागा असं म्हणायचं ना आमच्या बायका त्यांच्या घरी भांडी घासायला उद्या जागा गेल्यावर काय करणार मग. त्यामुळे हा विषय इतका गंभीर आहे. आज ह्यांची स्वप्न पूर्ण व्हावी आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर मी आज या क्षेत्रात आली. आज या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि पुणे महानगरपालिका आणि प्रशासन ह्यांचा कारभार जवळून पाहत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि त्या गोष्टीची एवढी खंत वाटली की पुणे शहर आणि आपलं कात्रज गाव ह्याला नेहमी दुय्यम स्थान देण्यात आले. आपल्या कात्रज गावाला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. कात्रजकरांच्या विकासासाठी आजपासून अध्याय नवा. मला जर माझ्या पक्षाने येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये माझ्या कात्रजच्या उड्डाणपुलाचा प्रश्न नाही सोडवला, माझ्या कात्रज भागातील जे आरक्षण ग्रामपंचायतीमध्ये आमच्या गावांवरती हिलटॉप हिलस्लोप टाकलं होतं त्या प्रश्न जर नाही सोडवला, आमचा पाण्याचा प्रश्न 1-8 दिवसात नाही सोडवला,
आमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये मुलांसाठी ई लर्निंग स्कूलचा प्रश्न नाही सोडवला, आम्हाला मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडचा प्रश्न नाही सोडवला, आमच्या भागामध्ये हॉस्पिटलचा एक प्रश्न जो कायम स्वरूपीचा आहे तो निकाली नाही काढला, तर आम्ही पक्षाला नक्कीच राम राम करू। आज मी तुमच्या पुढे, मला आवडते गाड्या आणि ते गाड्या म्हणजे मी पुढं जेव्हापासून काळा लागले तेव्हापासून घालतोय, म्हणजे पक्षाची मी खून आहे गाड्या आणि मला आवडतं गाड्या। जर पक्षाने घड्याळाचा विचार करत असताना जर कात्रजच्या विकासाला जर चावी दिली नाही तर तोपर्यंत हे घड्याळ मी आज तुमच्या साक्षीने बाजूला काढून ठेवतोय की आजपर्यंत जोपर्यंत कात्रजचा विकास होत नाही तोपर्यंत हे घड्याळ मी घालणार नाही। हे फक्त कात्रजच्या विकासासाठी आणि पक्षाने ठरवायचंय की घड्याळाला चावी द्यायची का नाही द्यायची, विकासाला चावी द्यायची का नाही द्यायची। जर पक्षाचा जो कार्यकर्ता 22 वर्ष काम करतोय त्याच्या मागणीला मान्यता द्यायची का नाही द्यायची। जर खऱ्या अर्थाने आम्हा कात्रजकरांना न्याय द्यायचा आहे का नाही द्यायचा, मी दुसऱ्या पक्षात मी जाणार नाही हे तुमच्या साक्षीने सांगतो। पण येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्या पक्षाने आम्हाला विकासाची चावी दिली तर आम्ही ती बी घ्यायला तयार आहे। पण जोपर्यंत मी आपल्या समोर ज्या ज्या गोष्टींना आव्हान केले ती गोष्ट जोपर्यंत अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत मी हे घड्याळ घालणार नाही। मला कुठल्या पक्षात किंवा कुठल्या पदाची कुठल्या कमिटीची अपेक्षा नाही, मी फक्त कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता म्हणूनच तुमच्या पुढे राहणार आहे। कारण मला कात्रज एक भविष्यातला सुंदर कात्रज पाहिजे, मला कात्रजचा खऱ्या अर्थाने विकास पाहिजे आणि मला एक स्थानिक नेत्यांना किंवा एक आवर्जून सांगूशी वाटते की बाबा हो मी तुमच्या विरोधात नाहीये, मी जो कात्रजवरती जो का अन्याय होतोय त्याच्यावरती बोलतोय। तुम्ही जर म्हणणार असाल की हा स्टंट आहे पण उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा आणि माझा सामना असेल तर त्यावेळेस माझ्या प्रश्नांना उत्तरं द्याता द्याता तुम्हाला नको होईल, तेव्हा हा विषय आपल्या सर्वांचा आहे। म्हणून कुणी अंग ओढून घेऊ नये की बुवा त्या कात्रजमध्ये खून झाला, कात्रजचा खून झाला तर तो कात्रजचा खून नाही तर आमच्या भावनांचा खून झालेला आहे। आम्हाला काहीतरी भावना आहेत का नाही या, मग आमच्या भावनांची तुम्ही जर दखल घेणार नसेल तर हा खून नाही तर काय, मग ठीक आहे ना। आम्ही विक्षिप्त आहे, आम्ही विकासासाठी आहे की जर विकासाला जर आम्ही मागणी करत असेल आणि त्याला तुम्ही माथे फिरू म्हणत असाल तर नक्कीच आम्ही आहे। मग आम्ही अन्याय बी सहन करणार नाही, झालं एवढं पुष्कळ झालं पण आता इथनं पुढे होणार नाही। म्हणून माझी पक्षाला विनंती आहे की मी आज घड्याळ फक्त बाजूला ठेवलंय, पक्ष सोडलेला नाही, मी माध्यमांनी ही खरं तर प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही माणसं रमेश बाबरनी केला राष्ट्रवादीला राम राम अजून केलेला नाही। एक आपण पक्षाला विनंती करतोय, एक आव्हान करतोय की मी 22 वर्ष जर काम करत असेल तर मला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे आणि जर राज्यात सत्ता आहे तर तुम्ही या कात्रजसाठी राज्यातल्या सत्तेचा इथं उपयोग करू शकता एवढं तर मला कळतंय। म्हणून आज तुम्हाला पत्रकार मित्रांना माझी विनंती राहील की तुम्ही आजपर्यंत पत्रकारिता करत असताना खऱ्या अर्थाने तुम्हाला माहिती असतं की इथं काय खरं होतंय आणि काय खोटं होतंय, तर तुम्ही ही पत्रकारिता म्हणून कात्रजला न्याय देण्यासाठी काही लिखाण काम करत असता आणि इथनं पुढेही तीच भूमिका आमची राहील। पण ती खऱ्या अर्थाने एक कात्रजचा भूमिपुत्र आणि ज्यावेळेस कात्रज गावच्या सगळ्या ग्रामपंचायती एकत्र येऊन आज ह्या लढाईला सुरुवात करत आहे तेव्हा आज ही संख्या फोनवरती आणि तोंडी निरोपावरती जमा होत असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलन होणार असेल, आजपर्यंत फक्त आंदोलनं केली ते आंदोलन जन आंदोलन असेल आणि आम्ही ज्यावेळेस मावळा ज्यावेळेस तुम्हाला दाखवला जातो तो शिवाजी महाराजांचा गणिमी कावा हा कात्रजपासून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चालू होईल।
तेव्हा त्या गनिमी काव्यामुळे अख्खा पुणे शहराचा दक्षिण भाग पूर्णपणे कात्रजच्या गनिमी काव्याला वैतागलेला असेल।